खानापूर तालुका पशुसंगोपन खात्याच्या वतीने नंदगड गावचे शेतकरी गजानन प्रभाकर चव्हाण यांच्या कुणकीकोप जवळील 7 एकर जमिनीत उभारलेल्या कलावती डेअरी फर्मला नुकताच भेट देण्यात आले आहे। पशु खात्याच्या अधिकारी वर्गासह तालुक्यातील 30 शेतकरी याच्यात सहभागी झाले होते। शेतकरी वर्गासाठी आधुनिक डेअरी उद्योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस कोडगी तर पशुतज्ञ डॉक्टर अमाज अहमद नंदगड डॉक्टर आनंद संगमी इटगी यांनी 30 शेतकरी वर्गाला कलावती डेअरी फर्म बद्दल माहिती दिली। कलावती डेअरी फर्मचे मालक गजानन चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले। यावेळी प्रास्ताविक आर.एन. सातगौडा यांनी केले। यावेळी गजानन चव्हाण यांनी शेतकरी वर्गाला डेअरी फर्म बद्दल बोलताना म्हणाले की आपल्याकडे 350 दुभती जनावरे आहेत। यामध्ये मुरा म्हशी, जाफरा म्हशी, दिल्ली मुळा म्हशी तसेच एचएफ गाई आदी जातीची दुभती जनावरे असून सकाळी 150 लिटर दूध व रात्री 150 लिटर गोकुळ दूध संघाला पाठवले जाते। याशिवाय जनावरांच्या चाऱ्याबद्दल माहिती दिली, शेणखताचा वापर इतर माहिती देण्यात आली। यावेळी बोलताना ते म्हणाले की आपल्या दुभत्या जनावरांच्या वासराचे संगोपन जोपासना काळजीपूर्वक करावी। वासरांच्या जन्मापासून त्यांना दूध, पाणी, औषध, लसीकरण याचा वेळेत उपचार करण्यासाठी काळजी घ्यावी। तसेच दुभत्या जनावरांच्या आरोग्याची काळजी वेळीच घ्यावी। गाभण जनावरांच्या आरोग्याकडे कायम लक्ष ठेवावे। त्यांना वेळोवेळी लस देणे, रोग प्रतिबंधक लस देणे, डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे। महत्वाचे म्हणजे दुभत्या जनावरांच्या साठी आधुनिक चारा पद्धतीने चारा देणे गरजेचे आहे तर शेतकरी वर्गाला दूध व्यवसाय लाभदायक ठरू शकतो असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। यावेळी आर.एन. सातगौडा आणि एम.के. जाधव तसेच पशु खात्याचे कर्मचारी उपस्थित होते। सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर।